रविवारी झालेल्या नीटच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर दिल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. याबाबत अभिषेक कापसे आणि वैष्णवी भोपळे या विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिलं. रविवारी नीटची परीक्षा पार पडली. कुंभारी येथील स्वामीनारायण गुरुकुल स्कूल इथं रूम नंबर 10 मधील 6 विद्यार्थ्यांना चुकीचे पेपर देण्यात आले होते. तक्रार करूनही पर्यवेक्षकांनी आमचं ऐकलं नाही अशी खंत विद्यार्थ्यांनी मांडली. त्या दिवशी आम्हाला चुकीच्या कोडचा पेपर सुपरवायझरने डिस्ट्रीब्यूट केला, त्यामुळं आमचे डिस्टर्बन्स पण आला. खूप जण म्हणजे आमच्या सेंटरला सारखं पेपर देताना खूप जण आम्हाला म्हणजे आमचे पेपर चेक करायसाठी येत पण होते, त्यामुळे आम्हाला पेपर पण लिहिता आला नाही. त्याच्याबरोबर कोड दुसरा दिल्यामुळे आमचा आन्सरशीटवर वेगळा कोड आणि क्वेश्चन पेपरवर वेगळा कोड, त्याच्यामुळे आता चेकिंगच्या आम्हाला कसं झालं, क्वेश्चन पेपरवर O4 कोड भेटला आणि आन्सरशीटवर P4, त्याच्यामुळे आता माझं चेक P4 प्रमाणे होणार, पण मी क्वेश्चन लिहिलेत O4 प्रमाणे, त्यामुळे मला निगेटिव्ह मार्किंग होणार. आता त्या शिक्षकेच्या चुकीमुळे आता आमचं पूर्ण वर्ष आता वाया जाणार. त्या रविवारी नीट UGC एक्झाम श्री स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल इथे दिली. त्या ठिकाणी माझी क्वेश्चन पेपर आणि आन्सरशीट यावर कोड हा वेगवेगळा आला होता हे मी मॅडमला लक्षात आणून दिले, तरीही त्यांनी माझे काही ऐकून न घेता त्यांनी माझ्यावर चौकशी करून मला पेपर लिहिण्यास भाग पाडले. मी त्यांना खूप वेळ समजावून सांगत होतो की मला O4 चा क्वेश्चन पेपर पाहिजे, पण मला P4 चा आला आहे आणि P4च्या क्वेश्चन पेपरनुसार जर माझी आन्सरशीट चेक झाली तर मला निगेटिव्ह मार्किंग देऊन माझं 3 वर्षांमध्ये खूप नुकसान होईल. आणि हे मी 3 दिवस रात्र अभ्यास करून जो अभ्यास केला होता हे पूर्ण त्यांनी एका क्षणामध्ये त्यांच्या एका स्कीमुळे संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं माझं आयुष्य. त्यामुळे माझं एवढंच मागणी आहे की मला योग्य तो न्याय मिळावा, यावर या शिक्षिकेवर योग्य ती कारवाई करून माझ्यावर योग्य तो न्याय मला मिळून द्यावा. त्या मुलांचं अतिशय नुकसान झालं, कारण ह्या हे मुलं रिपीटर होते. आमच्या तालुक्यातली मुलगी आहे, पण तिचं इतकं ती मी स्वतः तिचे कष्ट पाहिलेत, तिच्या आईचे कष्ट पाहिलेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिनं आपल्या मुलीला शिक्षण दिले, पण काही लोकांच्या गलथानपणामुळे या मुलांचं नुकसान होते. ते नुकसान थांबलं पाहिजे. एकदा त्यांची तुम्ही परत एक्झाम घ्या किंवा त्यांना एक नुकसान भरपाई द्या किंवा त्यांचं ॲडमिशन तरी करून द्या, कारण ते मुली इतकं कष्ट करत आहेत, रात्रंदिवस अभ्यास करत आहेत. त्याचं एका प्रशासनाच्या चुकीमुळं त्यांचं नुकसान होऊ नये इतकी प्रशासनाला आम्ही विनंती केली. आम्ही योग्य न्यायाची अपेक्षा करतो आहे.